माद्याळ हे गाव कागल तालुक्याचं शेवटचं गाव, अगदी न पिकाऊ अशी जमीन, डोंगराळ भागाचं हे गाव आहे। या गावामध्ये पाण्याची सोय, रस्ते वगैरे काही नव्हते त्या काळामध्ये। मुसरीफ साहेबांच्या माध्यमातून आता जवळपास न सांगण्यासारखे करोडचे कामं झालेले आहेत। भावेश्वरी मंदिर असेल, तुमचं विठ्ठल मंदिर असेल, मरगुवाई मंदिर असेल, पेयजल मंजूर केलेलं आहे, एक तलाव पूर्ण झालेला आहे, दुसरा तलावही चालू आहे, दलित समाजामध्ये सुशोभितकरण असा कोटीनं हे केलेलं आहे। ह्याच्यामध्ये आज गल्ली बोळ गटरीकरण, डांबरीकरण, सुशोभीकरण, अतिशय सुंदर असं गाव आपण केलेलं आहे। साहेबांच्या माध्यमातून अनेक लोकांच्या आपण जवळपास 225 पेन्शन, गांधी निराधार असेल, संजय निराधार असेल, विधवा असेल, अशा आपण केलेल्या आहेत। जवळजवळ 36 लाख रुपये पेन्शन आपल्या माध्याला येते। आता लाडक्या बहिणीची जर अभ्यास केला तर त्यांना जवळजवळ 3-4 लाख, म्हणजे असे बऱ्याचशाच गोष्टी मुसरीफ साहेबांच्या माध्यमातून आपण केलेल्या आहेत। माझ्या मते तरी मुसरीफ साहेब म्हणजे या आधुनिक परमेश्वर म्हणायला का हरकत नाही। मी एक साधा किराणा दुकानदार आणि माझी समाजातील सामाजिक सेवा पाहून कोणताही राजकीय वारसा नसताना सुद्धा साहेब म्हणाले की बाळा, तू या ठिकाणी पंचायत समितीच्या या निवडणुकीसाठी तुला फॉर्म भरायचा आहे। साहेब माझ्या हातून नाही काढणार म्हटलं, कारण मी एक साधा किराणा दुकानदार आहे आणि हे फार मोठं धनुष आहे आणि ते मला पेलणार नाही। साहेब म्हणाले तू काळजी करू नकोस, मी या ठिकाणी आहे, तू कोणतीच काळजी करू नकोस। लोकांनी मला या ठिकाणी मोठ्या फरकानं निवडून दिलं आणि निवडून आल्यानंतर मी केलेली त्या ठिकाणी पंचायत समितीतील कामे पाहून अगदी अल्पावधीतच, म्हणजे अगदी 9 महिन्यातच साहेबांनी मला या ठिकाणी उपसभापती या पदावर या ठिकाणी साहेबांनी मला बसवलं। मला कोणताही राजकीय वासा नाही, कोणताही राजकीय पिंड नव्हता आणि कोणतंही राजकारणातील अगदी राजकारणाचा रससुद्धा माहिती नव्हता। हे सर्व नसतानासुद्धा या ठिकाणी अगदी मोठ्या पदावर या तालुक्याच्या मी या ठिकाणी पोहोचलो, याच्या पाठीमागं फक्त आणि फक्त मुसरीफ साहेबच आहेत। मला गुडघेदुखीचा त्रास भरपूर होता, पूर्ण माझे पाय वाकडे झालेले, घरगुती डॉक्टर चौकशी केली, ऑपरेशनचा खर्च त्याने 4-5 लाख रुपये सांगितला। त्यानंतर ह्यांनी मला स्वतः आपल्या गाडीतनं साहेबांना घेऊन गेले, साहेब यांचं गुडघ्याचं ऑपरेशन झालं कुठं, तर मुंबईला। लगेच त्यांनी मला ते लेटर दिलं आणि पूर्ण त्यांची माणसं सकाळपासून ते संध्याकाळी 5:30 पूर्ण होईपर्यंत आणि ऑपरेशन करून मी 5व्या 6व्या दिवशी म्हणजे घरी आलो। ही संपूर्ण साहेबांची कृपा, ह्याच्या पुढं देखील किंवा ह्याच्या अगोदर देखील असा देव माणूस भेटणार नाही असा आम्हाला देव माणूस भेटला आहे। आणि अजूनही त्यांनी साहेबांनी सांगितलं, कुणाचं जर काही तशी अडचण असली, 4-5 लाखाचं ऑपरेशन असलं तर कधी रात्री 12 वाजता मला उठवा। माझा ॲक्सिडेंट निवडणुकीच्या कामासाठी गेला असताना कागलजवळ ॲक्सिडेंट झाला माझा, त्यावेळी साहेबांना म्हटले साहेब ह्या मुलाचा पाऊल गेला, याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, सुरेशराव तू जा, ह्या मुलासाठी मी काय असेल ते करतो, ह्या शब्दात साहेबांनी सांगितलं। असं साहेबाचं प्रेम आहे। काल साहेब आपला पायाचा शिबिर होता, त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला, बाळ तुला आता काय अडचण आहे, तर साहेब मला काही नाही म्हटलं अडचण, ह्याचं पायाचं पहिलं बघा। लगेच साहेबांनी मला कर्मचाऱ्याशी बोलून घेतलं आणि लगेच माझा सर पाऊल तयार करून दिला। एवढं साहेबांचं प्रेम आहे। साहेब देव माणूस म्हटलं तर साहेब चुकीचं ठरणार नाही असं मला वाटतं। साहेबांनी चांगलं केलं, पेन्सिल केली म्हणून आम्ही जगलाव, कुठलंही एक काम गावातलं मागते निसारायने, सगळ्यांच्या पाठीवर उभा आहे। माझे मिस्टर लहान वयातच वारले, आम्हाला कोणाचा आधार नव्हता, लहान माझी मुलं होती आणि साहेबांनी बी आम्हाला भरपूर आधार दिला, त्यामुळे आम्ही आता जगू शकतो। आम्हाने साहेबांनी पेन्शन मंजूर केली, साहेबांनी आम्हाने जगविले, तिचा आम्ही साहेबाचा खरा। पेन्शन करत असताना साहेबांनी आम्हाला जो सल्ला दिला, जो वंचित आहे, ज्याच्या अडचण आहे, मग तिथं आपण पक्ष कुठला बघायचा नाही, ते विरोधक असू दे, आपण काम केलं तर ती लोकं आपल्या पाठीशी राहतील, न राहू देत, पण त्यांच्या जीवनात एक सुख निर्माण व्हावं, ती सुखी व्हावीत, एवढंच त्यांचं ध्येय। ते काम करत असताना कधी जातपात वगैरे त्यांनी बघितलं नाही, तर खरा शाहू महाराज आज कागल तालुक्याचा वाटत असेल तर मुसरीफ साहेब। ज्या शाहू महाराजांनी दलितांसाठी कामं केली, अनेक वंचितांसाठी केले, तीच पायंडा घेऊन मुसरीफ साहेबांनी ह्या तालुक्याचं नंदनवन केलेलं आहे। किंबहुना बारामतीपेक्षाही आज बारामतीचे लोकंसुद्धा कागलमध्ये येऊन म्हणाले की आम्हाला कागल करायचं आहे, अशी अवस्था आज ह्या कागल तालुक्याची केलेली आहे। साहेब आतापर्यंत 5 वेळा आमदार झाले, ह्यावेळीसुद्धा फिक्स आणि फिक्स वस्तुस्थिती आहे, काळ्या दगडावरची रेष आहे की मुसरीफ साहेब 6व्यांदासुद्धा आमदार होऊन आणि मंत्रीपद आणि मंत्री कसा असावा हे जगाला दाखवलं आहे। कारण अनेक मंत्री झाले आजपर्यंत, त्यांना आरोग्य का समजलं नाही, लोकांचे ऑपरेशन का समजले नाहीत, अनेक मंत्री झाल्याच्या विधवांचं पेन्शन का समजलं नाही, किंवा मंदिरंसुद्धा साहेबांनी जवळजवळ तालुक्यामध्ये 500-550 मंदिरं बांधलीत, ना भूतो ना भविष्य असं हे मुसरीफ साहेबाचं काम आहे आणि आयुष्य त्यांना, आमचंही आयुष्य त्यांना लाभो, हीच माझी विनंती आहे। त्यांनी जी कामं केली आहेत, आज सांगतो गावातली वाड्या, वस्त्या, रस्ते, पाणी, लाईट, कुणाची पेन्शन,
आणि कुणाच्या किरकोळ काय असेल ते अशा गोष्टी त्यांनी संपूर्ण केलेल्या आहेत. येणाऱ्या विधानसभेमध्ये हे वादळ कोणीही रोखू शकणार नाही, भले येतील किती आणि जातील किती, पण साहेबांच्याशिवाय या ठिकाणी दुसरा कोण या ठिकाणी या तालुक्याला वाली नाही आहे.